तो नेता आहे आता मोठा, तो तिथे झोपणार आणि तिथून सांगणार की हे करा, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, नाही तर परत उपोषण ताबडतोब आम्ही धवाधव होणार. काय चाललं आहे काय? आणि आता जे चालू आहे असं वाटतं जे काय त्याच्यात विशेषतपणे काय वाटतं? आता एवढं मराठा समाजाचे नवोदित नेते जे आहेत म्हणून जरांगे, त्याने तर तिथले असलेले जे आहेत महसूल आयुक्त, SP, कलेक्टर सगळ्यांना म्हटलं भाडकाऊ आहे तुम्ही. आलं नाही का, वाचलं नाही का, ऐकलं नाही का तुम्ही? कपर ढोंग करता तुम्ही पण. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना, फडणवीसला, छगन भुजबळला आईवरून शिव्या दिल्या, ऐकल्या की नाही सगळ्यांनी? मग आता एवढे मोठे नेते काय ते आई बहिणीवरून शिव्या देत आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत, तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलं? आता एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येत आहे असंच म्हणायचं ना. तुमच्यावर तर सतत म्हणजे एकेरी उल्लेख करणं किंवा तुम्हाला टार्गेट करणं हे सध्या आजही सुरूच आहे. त्याची ती संस्कृती आहे ती. आणि तो नेता आहे आता मोठा, तो तिथे झोपणार आणि तिथून सांगणार की हे करा, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, नाही तर परत उपोषण ताबडतोब आम्ही धवाधव होणार. काय चाललं आहे काय? आणि काय दुकानं बंद करा, त्या गाड्या जाणार, हे काय बनाना रिपब्लिक आहे काय? टोळ्यांचं राज्य आहे काय? काही देशांना जाणून असं आहे की जी टोळी जी आहे प्रमुख दादागिरी करते तिचं राज्य चालतं तिथे, त्यास बनाना रिपब्लिक. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे. ते मंत्र्यांनीसुद्धा आणि पोलिसांनीसुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे, कायद्याच्यापेक्षा कोणीही मोठा नाही. आणि कायदा जर कोणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तो लहान नेता ना मोठा नेता ना या समाजाचा त्या समाज हा काही मुद्दा येत नाही.